अलिबाग तालुक्यातील मांडवा समुद्रात उरण तालुक्यातील करंजा येथील हर्षल नाखवा यांच्या बोटीतील LED मासेमारी करणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची कारवाई ही रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. प्रकाश झोतातील मासेमारी पद्धत ही पारंपरिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी आहे. LED मासेमारीला बंदी असली तरी बेकायदेशीर मासेमारी सुरूच असल्याने लहान मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा आली आहे. रविवारी रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे हे अलिबाग परवाना अधिकारी स्वप्नील धावणे आणि कर्मचारी यांच्यासहित अलिबाग मांडवा समुद्रात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मांडवासमोरील भर समुद्रात उरण तालुक्यातील करंजा येथील हर्षल नाखवा यांची IND MH-7 MH-398 ही हरहर रामसाई नामक बोट मासेमारी करीत असताना दिसून आली. संशय आला म्हणून ही बोट अडवून त्याची पाहणी केली असता त्या बोटीमधील पॅनलसहित 200 वॅटची 13 LED लाईट, 2000 वॅटचे 4 मोठे बल्ब, 3 अंडरवॉटर बल्ब, होंडा कंपनीचे जनरेटर असे अंदाजे 3 ते 4 लाखाचे साहित्य आढळून आले आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याचबरोबर अभयसिंग शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी परसाईसीएन नेटच्या 8, टॉलिंगच्या 7 तर LED चे 1 अशा 16 नौका तपासल्या. त्यातील परसाईसीएन नेटच्या 8, टॉलिंगच्या 3 तर LED ची 1 अशा 12 नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. तपासलेले आहे त्याच्यामध्ये 2 परप्रांतीय नौका, 106 परिसीन नौका, 61 इतर नौका अशा 174 नौकांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत प्रतिवेदन दाखल केलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला मासळी विक्रीतून 29,900 रुपये प्राप्त झाले आणि या नौकांमध्ये जे दंड केलेले नौका आहेत त्याच्यामध्ये 180,000 रुपये आपण वसूल केलेले आहे. 5 रोजी आपण जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आपण 16 नौका तपासलेल्या आहेत. त्या 16 नौका तपासलेल्या आहेत त्याच्यामध्ये 8 पर्सिन नौका आपल्याला आढळल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. 3 ट्रॉलिंगच्या नौका आहेत त्याच्यावर कॉड एंडसाठी आपण कारवाई केलेली आहे आणि 1 LED नौका सापडला आहे. त्या LED नौकेवरची आपण सर्व साहित्य जप्त करू म्हणजे LED जनरेटर लाईट्स वगैरे सगळं जप्त केलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई केली आहे. प्रतिवेदन दाखल करण्यात आले. सहज समाचारकरिता अमोल कुमार जैन, मुरुड.